भगवान आत्मा काय म्हटलं होतं, ज्याच्या मुखात हरिणाचा बच्चा आहे, साक्षात हिंसक आहे असा तो प्राणी, आणि त्याला आचार्य म्हणत आहे चारण हृदयधारी की हे भगवान आत्मा. का म्हटलं असेल आचार्यांनी त्याला भगवान आत्मा? तो भगवान आत्मा आहे का नाही, त्यावेळी तो भगवान आत्मा होता का नव्हता, त्याच्याजवळ त्याही वेळी शुद्ध आत्मा होताच. त्यांना तो दिसला, चारण रुद्धीधारींना तो दिसला. एक दृष्टी ही आहे, तो सिंहाचा जीव पुढे कोण झाला? महावीर भगवान झालाय तोच जीव. तर तो महावीर भविष्य कालातला महावीर आहे हेही ज्ञान त्यांना होतं. दोन्हीही अर्थांनी त्यांनी भगवान आत्मा म्हटलंय. सिंहाला एकदम त्याच्या त्या क्रूर भावातून शांती आली. कशाने शांती आली? भगवान आत्मा म्हटल्याबरोबर आजपर्यंत मला पाहून पळणारे लोक पाहिले, मला डावलणारे लोक पाहिले, मला घाबरणारे लोक मी पाहिले, पण भगवान म्हणणारा कोणीच नव्हता आजपर्यंत, माझ्या जवळ येणारा कोणीच नव्हता. बाहुबलीतली एक घटना आहे. त्या बाहुबलीच्या पहाडावर एक मुनी राहत होते, म्हणून त्याला बाहुबली नाव पडलं. हां, म्हणून त्या क्षेत्राला बाहुबली नाव पडलं. तर ते वर पहाडावर इतकं जंगल होतं तेव्हा, आता जी बाहुबली आहे ते काहीच नाही, नुसते झाडं जंगल असंच होतं. तो एक पहाड होता आणि त्या पहाडावर मंदिर होतं, तर ते तिथंच ध्यानमग्न असायचे, हे करायचे. आहाराला 2 किलोमीटर कुंभोज म्हणून गाव आहे, तिथून तिथं जायचे, एक दिवस आहार करून यायचे आणि मग तिथंच राहायचे. एकदा वाघाच्या पायात काटा गेला होता आणि तो पस झालं होतं, खूप वेदना होत्या त्याला, काही केल्या त्याला सुचत नव्हतं, तडफडत होता तो सारखा. हे आहार करून आले मुनी, आणि आहार करून आल्यानंतर तो तडफडताना दिसला. आता हा वाघ आहे आणि तडफडतो आहे, त्यांना बघवलं नाही, काही खूप ज्ञान होतं असं नाही त्या महाराजांना, पण त्यांना ते बघवलं नाही. आता याचं दुःख आपण दूर केलंच पाहिजे ही भावना त्यांच्या जीवनात आली. आता काय करावं? तर त्यांनी अशी त्याच्या भोवताल गोल रेघ आखून दिली की हे बघ बाबा राजा, मी तुला काटा काढून तुझं दुःख दूर करून देतोस, पण तुला मी ही सीमा आखून दिलेली आहे, या सीमेच्या बाहेर तू तुझं मुख काढू नको. काय दिली? तुझं मुख या सीमेच्या बाहेर तू काढू नको, तुला मंजूर आहे? त्यानं डोळ्यानंच खुनीनं हा म्हटलेला आहे. आणि त्यांनी त्या रेषेच्या बाहेर त्याचा पाय टाकायला लावला, तो काटा काढला. त्यांना त्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागलं, त्या गोष्टी करू शकत नाहीत मुनी. का नाही करू शकत? दुखवल्या जाते ना, काटा काढताना जे दुःख होते ते दुःख ही मुनी देऊ नाही शकत. तर त्यांच्या त्या व्रताला ती बाधा होती, मुनी व्रताला, तरी देखील त्या जीवाचं दुःख दूर व्हावं आणि म्हणून तो त्यांनी काटा काढला आहे. आणि तो काटा काढल्यानंतर तो एकदम त्याचं पस सारं बाहेर आलं, तो त्यातून हे झाला. बाकीच्यांना बोलावलं आणि सांगितलं की आता याला काय मला पट्टी करायची असेल ते करा, तर सगळे घाबरायला लागले. पण घाबरू नका, त्याला मी मर्यादा आखून दिली आहे, तो तुम्हाला त्याच्या बाहेर येऊन काहीही करणार नाही. तुम्ही सहज त्याची मलमपट्टी केलेली आहे त्या काळात त्यांनी, आणि म्हणून त्या पहाडाला त्या बाहुबलीचं नाव देण्यासाठी ती एक गोष्ट महत्त्वाची होती. की जीवनाच्या जीवनामध्ये कितीही क्रूर प्राणी असेल तर त्याच्यावर जर आपण उपकार केला तर तो उपकार नियमाने तो कधीही स्वतःलाही सुखद मानतो आणि दुसऱ्यासाठीही तो सुखद होतो.
तर मी सांगत हे होती की आपल्या जीवनामध्ये जेव्हा ह्या परासाठी आपण राबतो आहे, ज्ञानाच्या उपासनेत आपण अंतर करतो आहे, तर म्हणतात तुम्ही आपलं रत्न फेकून देता आहात हे काही मला मंजूर नाही. त्यांनी सांगितलं आपल्याला संबोधन करतायत आचार्य. धन समाज गजवान राज तो काजन आवे ज्ञान आप करू भय भीर अचल रहावे तास ज्ञान को कारण स्वपर विवेक बखान कोटी उपाय बनार भव्यता को उरानो. आज आपण जे करतो आहोत, पैसा मिळवतो आहोत, सामग्री मिळवतो आहोत, घराला सजवतो आहोत, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो आहोत, पण कोणतं कोण आपल्याबरोबर येणार आहे, कोण साथ देणार आहे आपल्याला, आपला धर्मच आपल्याला साथ देऊ शकणार आहे. म्हणून म्हणतात ज्ञान आप कौरूप भय फिर अचल रा. किती संकट येऊ द्या आपल्या जीवनावर, आपल्या जीवनात किती दुःख येऊ द्या, हे जर ज्ञान असेल तर मी तर एक जाणणारा जाणणारा या जगातला काही एक परमपावन अशी वस्तू आहे, माझ्यासारखं वैभव या जगात दुसऱ्या कुणालाही नाही अशी भावना जर तुमच्या जीवनात निर्माण झाली तर म्हणतात बाकी तुला काहीही करावं लागणार नाही, तू सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या चौथ्या ढालीतून आपल्याला घ्यायचं एक आहे की ज्यापासून आज आम्ही वंचित आहो, सगळं करतो आहे, कदाचित देवाच्या दर्शनाविना आम्ही राहत नसू, गुरु आले तर गुरुच्या उपासनेविना आम्ही राहत नसू, पण स्वाध्यायाविना राहतो आहे हाही आमचा महान अपराध आहे. आम्हाला आमच्या ज्ञानाची उपासना केल्याशिवाय मी कोण आहे हे कळणार नाही, आणि त्यासाठी आचार्य आपल्याला प्रेरणा करता आहेत, खाली येऊन प्रेरणा करता आहेत, प्रेमानं म्हणतायत की अरे भगवान आत्मा, काय म्हणतायत आम्हा सगळ्यांना म्हणतायत आचार्य की हे भगवान आत्म्यांनो आपल्या भगवान आत्म्याला जाणा.